नमस्कार, वेलकम टू प्रीति स्पेशल। आज आपण करणार आहोत एक ऑथेंटिक म्हणजे पारंपरिक असं भरलेलं कार्लो। तर चला बघूया आपलं भरलेलं कार्लो काय असं होणार आहे। आवडलं ना तुम्हाला हे भरलेलं कार्लो आपण करणार आहोत? आपली आजी पणजी आई हे असं कार्लो करत आहे, आज आपण हे करूया। हे बघा, एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपण करणार आहोत। हे चार कार्ले मी घेतले, पावशेर कार्ले आहेत ते। त्याला आपल्याला देठं काढून घ्यायचे आहेत, देठं आपल्याला वापरायचे आहेत, ते भाजीमध्ये फेकून टाकायचं काही एक नाही आहे। ना बिया आपण फेकणार आहोत ना देठं, आपल्याला संपूर्ण कार्लं वापरायचं आहे। हे बघा, मी देठं काढले आणि त्याला 3 ते 4 पीस केले एका कार्ल्याचे। तुम्हाला आवडेल तसे लहान मोठे तुम्ही पीस करू शकता। मग त्याला हुबे चिरायचे आणि त्याच्या आतले जे बिया आहेत ते आपण काढून घेणार आहोत। बिया आपल्याला वापरायचे आहेत, बिया जून असतील तर आपण वापरू नका आणि कवळे बिया असतील काही अशा प्रकारच्या तर आपण वापरू शकता, कारण की त्याचे खूपच बेनिफिट असतात कारल्यांच्या बियांच्याही। हे बघा, मी तुम्हाला दाखवते थोड्या वेळात ते बिया आपण कसे वापरणार आहोत। बिया काढायलाही खूप सोपे असतात, आधी त्याला चिरून घ्यायचे संपूर्ण कारले। हे मी डिटेलमध्ये दाखवते, मी व्हिडिओ बिलकुल स्किप केला नाही आहे, कारण की हेच मेन असतं की आपण कारलं कोणत्या पद्धतीने कापायचं, त्याच्यामध्येच कारल्याची जी ॲक्च्युली चव असते, आपसूक जी चव असते ती उतरते आपल्या कापण्यामध्येच। आणि ह्या कारल्यामध्ये आपल्याला भिजवायची किंवा शिजवायची काही गरज नाही, न भिजवता न शिजवता आणि चिंच किंवा लिंबू किंवा गूळ आपण काही न वापरता आपण कारलं करणार आहोत। हे म्हणजे आपण ह्याच्यात कोणताही आर्टिफिशियल गोडवा गूळ किंवा साखर किंवा लिंबू चिंच असं काही टाकणार नाही आहोत। तर हे बघा, आपलं हे कारलं काय असं होणार आहे। हे बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं आपण ह्याला शिजवणार नाही आहोत। बरेच लोक कारलं कापून शिजायला टाकतात किंवा मग त्याला भिजून ठेवतात रात्रभर लिंबू मीठ लावून। आपल्याला ते काही एक प्रकार करायचं आहे, झटकी पट हे कारलं होणार आहे। मोजून 10 ते 15 मिनटात आपलं हे कारलं शिजून तयार होतं। बस हे जे आधीची जे प्रिपरेशन आहे त्याला थोडा टाईम टेकिंग आहे। तर हे जे म्हणजे फोडी करणं किंवा त्याला क्लीन करणं ते थोडं टाईम टेकिंग आहे, कारण की बिया आपल्याला अगर योग्य शिजायचे असतील तर आपल्याला ते काढणं गरजेचं आहे। हे बघा, ह्या अशा प्रकारे आपण त्याच्या बिया काढणार आहोत। जसं मी तुम्हाला सांगितलं, कवळ्या बिया असतील तरच घ्या, जून बिया घेऊ नका। हे बघा, हे खूप कवळे कारले आहेत। तुम्हाला जर व्हाईट कारले नाही भेटले तर तुम्ही ह्याच प्रकारे जे आपले रेग्युलर कारले तेही घेऊ शकता, त्याच प्रकारे करायचे। आणि ह्याचे गुणधर्म जे असतो कडूपणा तो खूप गरजेचा असतो, तेही आपल्याला टिकून ठेवायचा आहे। बरेच जण ह्याला वरून सोलून घेतात, जे म्हणजे वरचं जे खरबडीत भाग असतो ते सोलून घेतात, ते सोलायचं नाही आपल्याला। आपण ह्याला काही एक वेस्ट करणार नाही आहोत, ना आपण ह्याला सोलणार आहोत, ना आपण ह्याच्या बिया काढणार आहोत, ना देठंही काढणार नाही, म्हणजे देठं वापरणार आहोत, काढून फेकणार नाही आहोत। तुम्ही बघू शकता मी ह्याला सोललंही नाही, हे जे देठंही मी वापरणार आहे त्याच्या बियाही मी वापरणार आहे। आणि चिंच गूळ काही एक गरज नाही, ह्याला आपसोकच जी चव असते ह्याची ओरिजिनल ती आपण टिकून ठेवणार आहोत। थोडं हे कडू होईल, जास्त नाही। आणि ह्याला जे वरची त्वचेची जी कडूपणा असतो तो कसा कमी करायचा ते मी तुम्हाला नक्की एक टिप आणि ट्रिक सांगणार आहे, म्हणून तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघत राहा। हे बघा, कारले चे पीस आणि बिया मी सेपरेट केले आहेत, बिया आणि देठं मी वापरणार आहे। हे आपला जो मसाला होता वाटण जे मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं, लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। आणि हे लाल तिखट 1 चमचा, 1/2 चमचा हळद मीठ आणि शेंगदाण्याची चटणी, ती मी तुम्हाला नक्की येणाऱ्या व्हिडिओमध्ये दाखवेल। हे बघा, मी कारण की शेंगदाणे मसाल्यामध्ये घेतले नव्हते, बेसिक वाटण जे होतं माझं लास्ट व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं तेच बेसिक वाटण घेतलेलं आहे। हे थोडं मी स्पीडने करत आहे, कारण की ह्याच्यात काय दाखवण्यासारखं विशेष असं नाही, मसाले पीसमध्ये भरायचे आहेत, त्याच्यामुळे मी थोडं स्पीड वाढवलं आहे व्हिडिओचं। हे बघा, काही असं मसाले नुसते आपल्याला ह्या पीसमध्ये भरून घ्यायचं आहे, थोडा जास्त नाही, जितकं पुरेल तितकंच भरायचं एकदम। आणि रिमेनिंग मसाला आपण फोडणीला देणार आहोत, म्हणजे थोडीशी ग्रेव्ही आपण करणार आहोत।
आता जसं मी तुम्हाला सांगितलं की मी आधी याला शिजवलं नाही, त्यामुळे आपण फोडणी घालताना ग्रेव्हीमध्ये याला आपण शिजवणार आहोत. बरेच लोक याला आधी शिजवतात आणि मग ते पिळून त्याचा पूर्ण अर्क निघतो. कढईमध्ये मी 2 चमचे तेल चांगलं कडक गरम केलं आणि त्याच्यामध्ये भरलेले कारले जे आहेत ते टाकलेले आहेत, तुम्ही बघू शकता. तेला चांगलं फ्राय करून घ्यायचं. हेच एक मेन टिप आहे जी आपली वरची जी त्वचा असते कारल्याची ती कडूसर असते ते कमी होण्यात मदत होते. की कारले करायच्या आधी म्हणजे मसाल्यामध्ये टाकायच्या आधी आपण ते परतून घेऊया. आता हे थोडे फ्राय झाले, गॅस फुलच आहे, 5 ते 2 मिनटं आपण फुल करायचं आहे आणि चांगले खालीवर करून त्याला भाजून घ्यायचे आहेत कारले तेलामध्ये, म्हणजे फ्राय करून घ्यायचे आहेत. आणि थोडे 5-2 मिनटं झाले की आपण हे काढून घेऊया, म्हणजे चांगले तडतडू द्यायचे कारले, म्हणजे त्याचा जो वरचा एक कडूपणा असतो तुरटपणा तो कमी होतो. हे बघा, आता ह्याच तेलामध्ये मी जे रिमेनिंग मसाला होता तो फ्राय केला ग्रेव्ही करता. आणि आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे, जास्त टाकायचं नाही, कारण की आपल्याला नुसतं कारलं शिजवण्यापुरतंच पाणी हवं. जे वाटीमध्ये मसाला होता त्या वाटीमध्ये मी थोडंसं पाणी टाकून 1/2 ग्लास पाणी घेतलेलं आहे मी, जास्त नाही, 1/2 किंवा 1 ग्लास तुम्ही घेऊ शकता, तुमच्या कारल्यावरती डिपेंड आहे. आणि चवीपुरतं मीठ, मीठ मी आधी मसाल्यामध्ये टाकलेलं पण पाणी टाकलं त्यामुळे मी अजून मीठ टाकलं. आणि आत्ता आपण फ्राय केलेले कारले टाकूया. बघू शकता तुम्ही ग्रेव्ही अजिबात जास्त नाही, ही सुकणार आहे, म्हणजे भाजी आपली एकदम पातळ किंवा एकदम सुक्की पण होणार नाही, थोडी ओलसर राहील. आणि वरून टाकले मी बियाणे देठ. हे बघा, आणि आत्ता आपण करत आहोत कोथिंबीर टाकायची तयारी. कोथिंबीर मी बारीक कापत आहे, ह्याच्यावरती भरपूर अशी कोथिंबीर बारीक कापून टाकायची. हे बघा, आता कोथिंबीर टाकली, आता आपण ह्याला थोडं मिक्स करून आपण ह्याला झाकण ठेवणार आहोत. गॅसची फ्लेम अजून फुलच आहे, तुम्ही बघू शकता. मसाला चांगला उकळला आणि आता आपण स्लो केला आणि झाकण ठेवलं. 10 मिनटं आपल्याला जस्ट हे ठेवायचं आहे, वाफून घ्यायचं आहे 10 मिनटं स्लो गॅसवर. आणि आपले कारले रेडी आहेत, रेडी टू सर्व. हे बघा, माझ्या अशी झटपट कारलं भरलेलं कारलं आवडलं असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत बघण्यासाठी थँक्यू.